गजर कीर्तनाचा। एका जनार्दनी शिव निवारी करिकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयाण बाधे क्रोध काम। संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या चारही चरणाचा भाव तुमच्या समोर ठेवला। अभंगाचा आजचा भाव अगदी असाच असेल असा काय माझा दावा नाही, अशी माझी आत्मप्रौढी नाही, असा माझा अहंकारही नाही। भगवान सावळेश्वरांनी मला जशी बुद्धी दिली त्या पद्धतीनं अभंगाला न्याय देण्याचा अल्पसा प्रांजळ आणि केविलवाना प्रयत्न केलाय। आपल्या या पवित्र गावामध्ये भगवान सावळेश्वराची सेवा करण्याची पुनश्चित्ता संधी ज्यांनी मला उपलब्ध करून दिली, आदरणीय श्री हरिभक्त प्रायण तबला या क्षेत्रातलं अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व, आमचं लाडकं व्यक्तिमत्व पवनदादा ओढे यांच्याचमुळे या ठिकाणी पुनश्चित्ता गावामध्ये येण्याची संधी मला प्राप्त झाली। आल्यानंतर खरोखर समाधान वाटलं। आदरणीय तीर्थराज महाराज पठाडे महाराज या ठिकाणी आवर्जून कीर्तनासाठी उपस्थित आहेत, आमचे अण्णा कीर्तनासाठी उपस्थित आहेत, वारकरी संप्रदायातील फार चांगली चांगली माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर ज्यांचं भजन ऐकत ऐकत आम्ही कीर्तनकार झालो। आळंदीला ज्यावेळेला आम्ही शिक्षणाकरता गेलो त्यावेळेला आतकरे गुरुजींचं भजन ऐकण्यासाठी आम्ही एक एक तास त्यांच्या समोर बसायचो आणि त्यांचं भजन ऐकता ऐकता आम्ही वारकरी संप्रदायातली ही सेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत। आमचं आज सौभाग्य आहे की आतकरे गुरुजी कीर्तनासाठी उपस्थित आहेत। आदरणीय भजन सम्राट आमचे माऊली महाराज आहेत, आदरणीय शिवाजी दादा आहेत, आदरणीय आमचे एकनाथजी महाराज आहेत ज्यांचा मृदुंग आपण ऐकत आहात। हरिभक्त प्रायण विठ्ठल महाराज फार लांबचं अर्थात व्यक्तिमत्व आहे, हिंगोलीवरून आज आवर्जून कीर्तनासाठी पवनदादाच्या प्रेमामुळे या ठिकाणी उपस्थित आहे। झालेले शिवा मी सावळेश्वरांच्या चरणावर समर्पित करणारच आहे। तत्पूर्वी अगदी 5 ते 10 मिनटं आमचे मृदुंग सम्राट विठ्ठलदादा आपल्या समोर सोलो करणार आहेत, अर्थात प्रत्येकानं अत्यंत प्रेमानं तो सोलो ऐकायचा आहे। एकदा विठ्ठलदादासाठी जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। हॅलो,